डाउनलोड द Z5 ऍप नाउ. झी मराठीवरील रात्रीस खेळ चाले 2 च्या 2 फेब्रुवारीच्या भागात रात्री अण्णा झोपाळ्यावर बसून नानांच्या चक्कर येऊन पडल्याविषयी आणि पाटणकरांनी सांगितलेल्या भविष्यवाणीविषयीच विचार करत असतात. तिथे इंदू नानांना खाऊ पिऊ घालण्याचा प्रयत्न करत असताना नेहमीप्रमाणे छाया माधवला नाना आता म्हातारे झाले ते काही आता वाचणार नाहीत असं सांगते. त्यावर इंदू खूप चिडते आणि माधवला नानांना पाणी पाजण्यास सांगून तिथून निघून जाते. इकडे इंदू नाना पाण्याचा घोटही घेत नाही असं अण्णांना सांगते आणि त्यांना डॉक्टरांना दाखवलं पाहिजे असं बोलते. मात्र अण्णा ते धुडकावून लावतात आणि तिकडे छाया माधवला पेल्याने नानांना पाणी पाजायला भाग पाडते. ते बघून इंदू तिला मारायला तिच्या मागे धावते आणि मला मारूनच टाक एकदाच असं छाया रागात बोलते आणि इंदू तिला एका खोलीत कोंडून ठेवण्याची धमकी देते. इंदू पांडूच्या खोलीचा दरवाजा ठोठावते पण आतून काही आवाज येत नाही. दुसऱ्या दिवशी दत्ता आणि माधव तुळशीचे पुन्हा एक रोप लावतात आणि इंदू त्याची पूजा करते. घरात आल्यावर ती पुन्हा पांडूच्या खोलीकडे जाऊन त्याला हाक मारते मात्र तेव्हाही तिला आतून काहीच आवाज येत नाही. हे बघून अण्णा तिच्यावर खूप चिडतात आणि मेला असेल तर वास येईल असं बोलून तिथून निघून जातात. या सगळ्या प्रकाराने खचून जाऊन ती नानांच्या खोलीत जाते. तिथे नानांना सांगते की तुम्ही लवकर बरे व्हा, तुम्ही मला आधार देता तेवढंच मला बरं वाटतं. तर दुसरीकडे सुलती अण्णा नाईकांचा खूप रागराग करत असते आणि स्वतःच्या मुलाच्या अवस्थेला ते जबाबदार असल्याचं सांगते. इकडे वाड्यावर छाया सगळ्या मित्रांना एकत्र गोळा करून पांडूला उंदरांनी मारलं असावं असं काहीतरी सांगते. त्यावर इंदू तिला काठीने बडबड बदडते. तिकडे अण्णा शेवंताला नवी कोरी साडी घेऊन देतात पण पहिले ती ते घेण्यासाठी नकार देते. मात्र अण्णा तिला ती साडी घेण्यासाठी मनधरणी करतात. मग ती तयार होते. तेव्हा ती या साडीबद्दल तिच्या नवऱ्याला काय सांगावं असं विचारते. तेव्हा अण्णा नायकांनीच दिल्याचं सांगून टाक असं ते सांगतात. तेव्हा मग माझ्या पोटात जे मूल आहे त्याबद्दल काय सांगू असं देखील ती विचारते. त्यानंतर बराच काळ उलटून गेला. नायकांचा वाडा, माणसं बदलली. माधव, छाया, दत्ता देखील मोठे झाले आणि घरात एक शुभ कार्य असल्याने इंदू अण्णांना पांडूच्या खोलीचा दरवाजा उघडण्याची विनंती करते आणि दार उघडल्यावर पांडू एका भयंकर अवस्थेत बाहेर येतो. पांडूला बघून सगळ्यांच्या चेहऱ्यावर वेगवेगळे भाव असतात. आगामी भागात छायाला बघायला मुलाकडचे येणार आहेत म्हणून सगळी तयारी चालू असल्याचं समजतं. अण्णांपासून शेवंताला मूल झाल्याची बातमी इंदू आणि पाटणकरांना कळणार का? छायाचं लग्न ठरणार का? अशा सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळवण्यासाठी पाहत रहा रात्रीस खेळ चाले 2 रात्री 10:30 फक्त झी मराठीवर आणि अशा ताज्या घडामोडी मिळवण्यासाठी सबस्क्राईब करा राजश्री मराठी शोबज. डाउनलोड द Z5 ऍप नाउ.